वसमत तालुक्यातील पारडी बागल येथील अत्यंत छोट्या गावातील रहिवासी स्वप्नील चंद्रकांत बागल या विद्यार्थ्याने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. वसमत तालुक्यातील यूपीएससी उत्तीर्ण होणारा स्वप्नील बागल हा प्रथमच मानकरी ठरला. विशेष म्हणजे स्वप्नील हा प्राथमिक शिक्षण वसमत शहरातील छत्रपती विद्यालयातून त्याने घेतले आहे, तर 10वीपर्यंतचे शिक्षण वसमत येथीलच जवाहर नवोदय विद्यालयात घेतले. पुढील शिक्षण हैदराबाद व पुणे अशा मोठ्या शहरातून घेतले असल्याचे कळाले. स्वप्नीलच्या या यशाबद्दल तालुक्यातून प्रचंड कौतुक होत आहे. स्वप्नीलच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या स्वप्नीलने यूपीएससी पास करण्याचे स्वप्न साकार केले. यूपीएससी परीक्षेचा निकाल 23 मे रोजी लागला असून यात वसमत तालुक्यातील पारडी बागल येथील स्वप्नील चंद्रकांत बागल यांनी 504 रँक मिळवत बाजी मारली हे विशेष. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी स्वप्नीलचे वडील चंद्रकांत बागल यांनी वृत्तवेधशी बातचीत केली असता ते म्हणाले की स्वप्नीलचे प्राथमिक शिक्षण सुरू असल्यापासूनच माझी इच्छा होती की त्याने यूपीएससी उत्तीर्ण होऊन एक मोठा अधिकारी व्हावे. माझी ही अपेक्षा स्वप्नीलने पूर्ण केली असल्यामुळे यापेक्षा मोठा आनंद मला कुठलाच नाही.